एनडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. एनडीटीव्हीच्या विशेष वृत्तांतात आपणा सर्वांचे स्वागत. तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का प्रश्न पडला असेल ना असं का विचारलं? कारणही तसंच आहे. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन कितीही उपाययोजना करो, मात्र त्याचं पालन होत नसेल तर मग कोरोना संसर्ग का वाढणार नाही? तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का? कोरोनाच्या लॉकडाऊन नंतर जनजीवन कसे तरी हळूहळू पूर्वपदावर येत आहे, मात्र आता पुन्हा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटमुळे जनजीवन पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करू लागलंय. आम्ही विचारलं, तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का? तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का? कारणही तसंच आहे. आपण दररोज वृत्तपत्र वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या बघत असणार, वाचत असणार. आज एवढे रुग्ण, आज हे बंद, आज ते बंद. कोरोनामुळे देशात एवढे मृत्यू, राज्यात रुग्ण वाढले. हे का होतंय? कारण आपण कोरोना या महामारीकडे दुर्लक्ष करतोय. प्रशासन नेहमीच सांगतंय, मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, हात धुवा, सुरक्षित अंतर ठेवा, गर्दी टाळा, लग्न समारंभ नियमात व मर्यादित संख्येत करा. मात्र आपण त्याचे पालन करीत आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारा. नियमांचे काटेकोर पालन होत असेल तर मग रुग्णसंख्येत वाढ का? नियमांचं पालन होतंय मग दररोज एवढा दंड का? खरंच एकदा विचार केला गेला पाहिजे. असं का होतंय? हे बघा चित्र. नंदुरबार बसस्थानकातील हे चित्र आहे. काहींना मास्क घातला तर काहींनी विना मास्क वावरत आहेत. कॅमेराला बघून रुमाल तोंडाला बांधला जातोय, तर कुठं साडीच्या पदरानं तोंड झाकलं जातंय. काय आहे हे? शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल हवे आहे, मात्र त्यांनाही आता कोरोनाच्या नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी ठिकठिकाणी पहारा द्यावा लागतोय. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सांगावं लागतंय. मग सांगा बरं, आमचा प्रश्न बरोबर आहे ना? तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का? तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे का? एमडीटीव्हीसाठी नीलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.